राष्ट्रवादीचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्यानंतर शरद पवारांनी सरकोली इथे भालके कुटुंबियांचं सात्वन केलं दरम्यान पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार म्हणून पवार नाव घोषित करतील अशी आशा या निमित्तानं करण्यात आली मात्र पवारांनी यावर भाष्य न करता सर्वांनी एकत्र काम करण्याची सूचना केली यामुळे भालके यांच्या जागी कोण उमेदवार असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे